ऐकलंय खूप आपण अडचणी टीका मांडणी खूप झाली आहे, समर्पक पण झाली आहे, मी त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु कोणी काय करायचं रामभाऊंच्या निमित्ताने आता नेमकं करता काय येईल याच्याकडे आपण आलो. कदाचित 2 तासाचा हा जो वेळ आहे याच्यामध्ये उत्तर काढणे किंवा उत्तर समजतील असा अपेक्षा धरणे हेही थोडस चूक आहे. परंतु अभिजितने बोलताना उल्लेख केला आणि आपण समाज म्हणून काय करायला हवं होतं आणि आता काय करत नाही होत याची एक काही उदाहरणांदाखल चुणूक दाखवली. येताना आता विक्रम कल्पनाताई आणि मी बरोबर पुण्याहून आलो तर 1997 साली विलासरावांनी लिहिलेला चीन आणि भारत यांच्याबद्दलच्या तुलनेचा सकाळमधला एक लेख वाचला आणि तो मुद्दामून कल्पना त्यांनी बरोबर येताना आणला होता आणि त्या लेखामध्ये ह्या 2 देशांनी काय केलं पाहिजे, 1997 सालची जी परिस्थिती आहे आणि आताची काय परिस्थिती आहे आणि ते जर चित्र बघितलं तर ते खूप चीननी आधीच ते अन्नधान्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत पुढे होता आणि तो आणखीन पुढे गेला, आपण मागे गेलो. त्यामुळे ही वैश्विक परिस्थिती आहे ही बदलती आणि आपल्या बाबतीत ती कदाचित ढासळतीये, त्याच्यात उपाययोजना करणं हा खूप मोठा विषय झाला. मी आता एकदम तुम्हाला या मोठ्या विषयाकडनं एकदम मी करत असलेल्या कामाबद्दलची 2 मिनिटं माहिती देतो आणि छोट्या विषयाकडे आणतो की आपण ही सगळी चर्चा केली. अभिजित बोलताना म्हणला 72 चा दुष्काळ हा आठवला लोकांशी बोलताना तो बरा होता म्हणायची अशी पाळी आत्ता आहे. आत्ताचं मेन दुष्काळाचं आत्ता सगळ्यात पिंचिंग किंवा सगळ्यात टोचणारी गोष्ट काय आहे तर पाणी उपलब्ध नाही असं सगळीकडून ऐकलं जातं. ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. मला असं वाटतं की नियोजनातल्या खूप त्रुटी आहेत, खूप विकासाचे मॉडेल बदलायला पाहिजे असं पुरंदरे म्हणाले. हे सगळं आवश्यक आहे पण आता प्राप्त परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि प्राप्त परिस्थितीत म्हणजे ही सगळी चर्चा घटकावर मी सांगतोय, कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही, ही सगळी चर्चा एखाद्या गावातल्या माणसाने ऐकली तो म्हणला तुम्हाला सगळ्या प्रश्नांची सगळ्या अडचणी कळेल, मला काय करायचं ते सांग असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा काही आहे का उत्तर आपल्याला सांगण्यासारखं. तर मगाशी या आपल्या सगळ्यांनी त्याला स्पर्श केला. आम्ही एक गेल्या 5-6 वर्षाच्या अभ्यासानंतर एक मॉड्यूल डेव्हलप केलंय व्हिलेज वॉटर सेफ्टी आणि सिक्युरिटी. आता नाव हे गोंडस आणि असं तुम्हाला वाटेल, काय केलंय याच्यामध्ये 3 गोष्टींचा विचार गाव पातळीवरती करावा लागतो. आपण पाणी पुरवठ्याच्या योजना खूप केल्या, परत परत त्या योजना कराव्या लागतात. हे का होतं तर सोर्स सस्टेनेबल नसतो. सोर्स म्हणजे स्रोताची शाश्वतता कशी करणार याच्याबद्दलचा विचार गाव म्हणून बसून करतो का. आमचे गुरुजी होते विलासराव आणि डॉक्टर घारे, हे कायम काय सांगायचे 100% पाणी उपलब्ध आहे तर त्यातलं 80%पेक्षा जास्त पाणी शेतीला लागेल, 1-2% पिण्याच्या पाण्याचं भागेल. मग हे 1-2% पाण्यात भागणारी गोष्ट एवढी का अडचणीची झाली तर ती सातत्याने 365 दिवस लागणार आहे. त्याच्यासाठीची जी शिस्त आहे आणि त्याच्यासाठीचा जो राखून ठेवण्याचा भाग आहे तो समाजाने कुणाकडे तरी त्यावेळेला पूर्वीच्या काळात समुदाय म्हणून ज्याला जात असेल ज्याला काहीतरी प्रोफेशन असेल अशा पद्धतीने सोपवला होता. आज तो कोणी करायचा तो कोणीच करायला तयार नाही आणि आम्ही ती जबाबदारी घेणार नाही असं म्हटलं की मग कोणी घेतली नाही तर ते सोर्सची सस्टेनेबिलिटी काही राहणार नाही. दुसरा मेजर इश्यू आणि रामभाऊंनी मगाशी बोलताना सांगितलं की ऑपरेशन मेंटेनन्स ऑफ एक्झिस्टिंग वॉटर सप्लाय स्कीम्स इज अ बिग इश्यू. हा प्रचंड मोठा विषय आहे. काय होतं की आपण योजना बांधली, आपण घरी गाडी घेतो जेव्हा तेव्हा काय विचार करतो, मला किती मायलेज मिळणार आहे, पेट्रोल परवडणार आहे का, डिझेलची घ्यायची का, किती वापरायची, हा सगळा विचार आपण आपल्या साधन सुविधा आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा करतो. गाव पातळीवरती आम्ही खूप एक्सरसाइजेस केले लोकांना बसवून, तुम्हाला कसलं पाणी पाहिजे, मग अगदी प्रत्येकाच्या घरात नळ पाहिजे, इतके लिटर आलं पाहिजे, हे सगळ्या रिक्वायरमेंट डिमांड कॅल्क्युलेशन केली. हे करण्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे, त्याच्यामधले कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन हे आहेत आणि हे केलं तर दरमहा किंवा दरवर्षी आपल्याला देखभाल दुरुस्तीचा खर्च इतका येणार आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांनी जे जास्त टिकाऊ आहे जास्त काळ आपल्याला उपयोगी सांभाळता येईल अशाच योजनेचा आजपर्यंत उपयोग केला. माधवराव बोलता बोलता म्हणाले की सगळ्यात लांबून पाईपनी पाणी हे मिथ आणि ही खोटी स्वप्न खूप दाखवून झाली पण लोकांनाही हे कळतं की आपल्याला शाश्वत पाणी मिळायचं असेल पण आजपर्यंत समर्पक पद्धतीने त्यांच्या समोर सगळा ताळेबंद मांडणं असं केलं जात नाही. याला काही रॉकेट सायन्स नाही, हे अतिशय सोपं आहे. त्याला कष्ट घेऊन काही फॉर्मॅट्स डेव्हलप करून
गाव पातळीवरती 5 ते 10 दिवसांची प्रक्रिया सातत्याने 2-5 वर्षात करत राहिलं तर हे होणार आहे. आणि त्यामुळे हे काही रोमॅन्टिक आणि खूप फ्लॅशी नाहीये, कुठल्याच न्यूज चॅनलनी बातमी करावी असं काहीच नाही याच्यात, पण हे सातत्याने लोकांनी करत राहण्याची गोष्ट आहे. ज्यांना पाणी पाहिजे, आज त्यांनी सांगताना सांगितलं की जालन्यात मी पण मध्ये गेलो होतो, 30 दिवसांनंतर पाणी येतं. ही परिस्थिती म्हणजे मला तर असं वाटतं की जालन्यात इतके व्यापारी आणि इतके उद्योजक आहेत, त्यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की आपण बसून याच्यावर उत्तर नाही का काढू शकत. माझं म्हणणं समाज म्हणून आपण अतिशय बेशरम झालेलो आणि त्यामुळे या गोष्टी जास्त घडत आहेत. आपण ज्या समाजात आणि ज्या समूहात राहतो तेवढ्यांना तरी आपल्या पाण्याची व्यवस्था करता आली पाहिजे. हे नगरपालिका लेवलला किती घाण राजकारण असतं तिथे त्यांनी करून दाखवलं. मला असं नाही म्हणायचं की सर्व ठिकाणी हे शक्य असेल, तर हा दुसरा देखभाल दुरुस्तीचा जो मुद्दा आहे तो पण महत्वाचा आहे, तो पाणी योजना प्लॅन करताना केला पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की तो त्यांनी इकोसॅनच्या माध्यमातून सांगितलं, तंत्रज्ञान खूप असतील पण आपण पाणी खराब खूप करतोय, तर ते सेफ्टी पण जितकी, सिक्युरिटी जितकी महत्वाची आहे, पाणी जितकं मिळालं पाहिजे तितकी सेफ्टी पण महत्वाची आहे. कारण आता काही स्रोत असे की जिथे पाणी आहे पण ते खराब झाल्यामुळे वापरता येत नाहीये. 12वामध्ये घाण टाकणे किंवा हे टाकणे, कुठलाही आध्यात्मिक माणूस खऱ्या अर्थाने आध्यात्मिक असेल तर असं करणार नाही किंवा त्याला कळलंच नाही अध्यात्म असं म्हणावं लागेल. ती 12 टिकवणं आणि त्याच्यासाठीच सेफ्टी इज द अटमोस्ट हे सगळ्यांना कळतं की सॅनिटेशनच्या सगळ्या सायकलमध्ये पाणी बिघडलं. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त आजार काय येतं ते वॉटर बोर्न डिसीजेस आहेत, हे सगळ्यांना सगळं माहिती असतं. पण मग ते करताना आपण समाज म्हणून सेफ्टीचे काय नॉर्म्स पाळतो, काय करायला लागतं, त्याच्यात सॅनिटेशन हा एक मुद्दा येतो, पण वॉटर क्वालिटी सर्व्हिलियन्स त्याच्या रचना आणि दरवेळेला शुद्धता तपासणं पाण्याची हे सगळं करण्यासाठी आम्ही 5 पुस्तिकांचा संच डेव्हलप केला. आणि याच्या लातूर आणि चंद्रपूर मधल्या ग्रामीण भागामध्ये काही बायो विलेजेस म्हणून युनिसेफने घेतलेल्या प्रोग्राम मध्ये हा इम्प्लिमेंट करण्याचा गेल्या 5 वर्षात प्रयत्न केला. एक चांगली गोष्ट अशी आहे की हे जे एफर्ट्स आहेत आता बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तर प्रदेश मधल्या काही भागात ह्या प्रकारे आपल्याला पुढे जावं लागेल. आणि गाव पातळीवरची पाण्याची सुरक्षा ही गावालाच करावी लागेल. आज कितीही योजनांची गाजर दाखवली तरी पगारावर जगायला पाहिजे, तसं आपला पगार आपणच निर्माण करायला पाहिजे हे कुठे ना कुठेतरी आपण या मॉड्यूल्स मधून शिकून गाव पातळीवरच्या लोकांना हे पटतं ते करतात. फक्त ही गोष्ट अशी आहे की ही सातत्याने करण्याची गोष्ट आहे, त्यामुळे एखाद्या वेळेला केल्यानंतर दरवेळेला तितकेच उत्साही, तितकेच समरसून काम करणारे सगळे लोक असतात. राजकारण नसतंच असं नसतं, त्यामुळे काही उणधुणं राहतं, पण हे सतत करत राहिलं तर मला असं वाटतं की गाव पातळीवरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा काही एवढा भयंकर अवघड आणि मी म्हणतो त्या मनाने शहरं इतकी मोठी केली आणि त्या शहरांना कसं पाणी पाजायचं हा जास्त क्लिष्ट आणि अवघड प्रश्न आहे. गाव पातळीवरती जिथे अगदी सरासरी 100 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल तर आपल्याला काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की कसं पाणी तिथे काय पद्धतीने साठवायचं. पिण्याचं पाणी साठवण्यासाठी अजिबात अडचण येऊ नये याच्यात आम्ही फक्त पिण्याच्या पाण्याचा विचार करत नाही, कारण तो कॉम्पिटिंग युसेजेस वेगवेगळ्या स्पर्धात्मक वापरांनीच आता अडचणी निर्माण झाल्यात. कल्पना येताना सांगत होत्या की फलटणच्या भागामध्ये एकाच बाजूला चारा छावणी आहे, तिथेच टँकर येत आहेत आणि पलीकडे ऊसाच्या ट्रॉल्या भरून जात आहेत. आता हे कसलं चित्र आहे? तर आपण एक तर काय आहे की आपण सोयीनी वागतोय, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हे द्यावं लागतं तर त्यांना म्हणायचं की तू ऊसाचा शेतकरी तू जर का हे करत असशील तर तुला हे पाणी मिळणार नाही किंवा छावण्या मिळणार नाहीत हे का नाही सांगू शकत आपण. तर ते पॉलिटिकल इकॉनॉमी मधले ज्या अडचणी आहेत आणि प्रश्न सोडवायचेही नाहीयेत काही वेळेला, ह्या दूर ठेवू, पण एका गावाला छोट्या प्रमाणामध्ये नियोजन करून पाणी देता येईल याच्यासाठीचा रिझॉल्व आणि याच्यासाठीची इच्छाशक्ती. ह्याच्यामध्ये एक मुद्दा मात्र असा आहे की हे दरवेळेला जसं कधी कधी आपण फार रोमॅन्टिसाइज करतो जुन्या टेक्नॉलॉजीचा, ती महत्वाची होती, उपयुक्त होती, पण त्यांनी त्याच्यासाठी केलेले श्रम आणि सॉफ्ट इनपुट्स ही आपण थोडीशी बाजूला ठेवतो. आज आम्हाला पाणी योजना करायची असेल तर त्या पाणी योजनेच्या आउटलेमध्ये थोडं भाव वाढ झाली, किती वाढ झाली तरी आम्ही काही बोलत नाही, पण त्याच्यासाठी रचना करणाऱ्या आर्किटेक्टला, कन्सल्टंटला आम्ही थोडे पैसे द्यायचे म्हणलं की आम्ही म्हणतो हे वाया जातात पैसे. हा जो ऍटिट्यूड आहे, माझं म्हणणं सगळे कन्सल्टंट खूप भारी काम करतात असा माझा दावा नाही,
माझं म्हणणं कुठल्याही गोष्टीत आपल्याकडे शिक्षणाला महत्व होतं, शिक्षकाला महत्व होतं, आणि ते शिक्षणाचं शिक्षकाचं महत्व हे दृश्य स्वरूपात दिसत नाही, चांगले विद्यार्थी घडले तर ते दिसतं. तसं कुठलीही योजना यशस्वी करायची असेल तर ती नियोजन त्याचं चांगलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी मुळात आपण समाज म्हणून थोडी वृत्ती बदलून त्याच्यासाठी नियोजनासाठी काही निधी वेगळा काढावा लागेल असा विचार करावा लागेल. नाहीतर 100 रुपयाची गोष्ट 1 रुपया न खर्च केल्यामुळे मातीत जाण्याची शक्यता दाट आहे. हे सगळ्याला काउंटर आर्ग्युमेंट असू शकतात, मला असं म्हणायचं नाहीये. फक्त गाव पातळीवरची हे नियोजनाच्या वेळेला कुणी विचार करत असताना ह्या सॉफ्ट इनपुट्सचा सुद्धा खूप वापर आणि उपयोग आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे. सविस्तर सवडीनं कधी जेव्हा याच्यातला फॉलोअप ऍक्शनचा भाग आहे आणि पुढे जाऊन काम करायचंय तेव्हा ही इनपुट्स शहरातले लोक काय करू शकतात गावातल्या भागासाठी हे सगळं आपण ऐकलं. तर मी खरं माधवरांना सुचवलं होतं आणि सुधींद्रजींना पण सुचवलं होतं की हे CSR नावाखाली आज वह्या वाटतायत, पुस्तकं वाटतायत आणि दप्तरं वाटतायत किंवा काही अन्य काही सुविधा करतायत. माझं म्हणणं गावातल्या लोकांना शासकीय योजनांमध्ये दुर्दैवाने सॉफ्ट इनपुट्स प्रोव्हाइड करण्याची सोय नाही. तर शासकीय योजनांचा पैसा आणि गावातली ही या प्रकारे बाहेरनं एक्सटर्नल इनपुट देऊन तो चांगला वापरता येईल यासाठीच एक ब्लेंड तयार केला तर मला असं वाटतं की हे करणं हे जास्त सोयीचं आहे. काही उपयोग उपक्रम आपण या पद्धतीने करून पाहूया आणि जितक्या जास्त ठिकाणी हे रेप्लिकेट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.